या ठिकाणी घाटाच्या तळाला होणार आहे. त्याचप्रमाणे पडवळ मंडळींचा हिंद केसरी हिराबाई त्या बैलाच्या ठिकाणी सन्मान होणार आहे आणि साहेब केसरीचे मानकरी अमोल चेट बहिरट यांचा सरपंच बैलाचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. तिन्ही बैला ताबडतोब घाटाच्या तळाला घेऊन या मंडळी या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध व्हिडिओग्राफर पैलवान राजूभाऊ कुसळकर पैलवान सुजित शेटपोळ त्याचप्रमाणे हिंद केसरी फोटोग्राफर आदेश शेठ नालावडे यांचा सत्कार भारत केसरी बबड्या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रुपेश शेठ शांतरामामा जाधव तेजस शेठ नवनाथ जाधव आणि सुदामभाऊ चांगुणे यांच्या वतीने होणार आहे. तिन्ही मंडळींनी खाली यायचे. चला राजूभाऊ पटापट. या ठिकाणी हिंद केसरी हसन बैलाचे मालक अमीनबाई मुलानी आणि नानासाहेब मोरे दोन्ही मंडळी यापुढे बैल घेऊन ताबडतोब या ठिकाणी समृद्धी सीएनजी पंपाचे मालक दत्ता शेठ गवते भंडारा हॉटेलचे मालक शंकर या ठिकाणी हो वाजंत्री मंडळी दोन मिनिटं थांबा. वाजंत्री मंडळी ओ वाजंत्री मंडळी थांबा ना जरा. वाजंत्री मंडळी थांबा थोडस जरा घाई करा. फायनल उरकायची त्या ठिकाणी फायनल उरकायची आपल्याला थोडी. अमीनबाई मुलानी आणि नानासाहेब मोरे यांचा हिंद केसरी हसन बैल ह्या बैलानं खऱ्या अर्थानं त्यांच्या संघटनेचं नाव आणि मालकाचं नाव पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये गाजवलं आणि कधी संघटनेची मान ह्या बैलानं खाली होऊ दिली नाही असा हा हसन बैलाचा सन्मान या ठिकाणी नानेकर वाडी ग्रामस्थांच्या वतीनं आणि सुनील शेठ गजानन जाधव आणि वेदांत शेठ गोविंदराव जाधव यांच्या शुभात त्या ठिकाणी संपन्न होतो. समृद्धी सीएनजी पंपाचे मालक उद्योगपती दत्ता शेठ गवते या ठिकाणी भंडारा हॉटेलचे मालक आदेशराव नलवडे विनंती मंचावरती आपला सन्मान मंचावरती संपन्न होतोय. या ठिकाणी सुप्रसिद्ध व्हिडिओ शूटर आदेशराव नलवडे आणि सुजितराव पोळ आणि राजूभाऊ कुसळकर यांच्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं भारत केसरी बाबड्या बैलाचे मालक रुपेश शेठ जाधव यांच्या शुभास त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या ठिकाणी अमितभाई मुलानी आणि नानासाहेब मोरे यांचा हिंद केसरी लाडका हसन बैलाचा सन्मान या ठिकाणी घाटाच्या तळाला संपन्न होत आहे समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं आणि सुनील शेठ गजानन जाधव वेदांत भाऊ गोविंदराव जाधव यांच्या वतीनं या ठिकाणी हसन बैलाचा सन्मान आणि मालकाचा सन्मान या ठिकाणी घाटाच्या तळाला संपन्न होतो. सन्मान संपन्न झालेला आहे. आपण फायनलच्या नियमवाटी सांगा. फायनलच्या नियमवाटी वाचून दाखवा. या बैलाच्या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. आता भारत केसरी बाबड्या ग्रुप बैलगाडा संघटना सूरज उर्फ सोनभाऊ मोरे मित्र परिवार उपस्थित सर्वांचं स्वागत. याच्यानंतर याच्यानंतर या ठिकाणी अक्षय शेठ राजेंद्र जाधव आणि अमोल शेठ दत्तात्रय बहिरत यांचा हिंद केसरी सरपंच बैल चला चला चला. या ठिकाणी हसन बैलाचे मालक आणि कुरळी नगरीचे हिंद केसरी फायनल सम्राट पैलवान अमीनबाई मुलानी आणि नानासाहेब मोरे रोक अनाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत आणि हार्दिक असं अभिनंदन. चला वाजंत्री मंडळी चला चला वाजंत्री. वाजंत्री मंडळी पास करा. या ठिकाणी वाजंत्री मंडळी पटपट चला पटपट चला. फायनल उरकायची नाही पटपट चला. या ठिकाणी अक्षय शेठ राजेंद्र जाधव आणि अमोल शेठ दत्तात्रय बहिरत यांचा हिंद केसरी सरपंच बैलाचा सन्मान या ठिकाणी घाटाच्या तळाला ग्रामस्थ मंडळींच्या शुभास्ते होते. ह्या बैलानं खऱ्या अर्थानं सर्वात मोठी साहेब केसरी स्पर्धा भरली होती
त्या स्पर्धेमध्ये एक नंबरचा फायनलचा मानकरी हा सरपंचा बैल आहे. कधी स्कॉर्पिओचा मानकरी आहे बघा मंडळी, कधी ज्या बैलांना संघटनेचं आणि मालकाचं नाव खाली पडू दिले नाही. आणि अगदी पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या मालकाचं नाव उंचावरती नेण्याचं काम ह्या सरपंच बैलाने केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी नानेकरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं बैलाचा आणि बैलाच्या मालकाचा त्या ठिकाणी सन्मान संपन्न ते अमलदादा बहिरथ सन्मानाचा स्वीकार करायचा. आणि या बैलासाठी संदीपराव जाधव यांनी या ठिकाणी ट्रॉफी दिलेली आहे, त्यांचं या ठिकाणी मनापूर्वक स्वागत. आता सरपंच बैलाचा सन्मान संपन्न झालाय. चला वाजंत्री मंडळी, चला धन्यवाद वाजंत्री मंडळी, धन्यवाद. चला धन्यवाद वाजंत्री मंडळी, फायनल उरकायची आहे वाजंत्री मंडळी, धन्यवाद वाजंत्री मंडळी, धन्यवाद. आपल्याला फायनल उरकायची आहे. धन्यवाद वाजंत्री मंडळी. सरपंच बैलाचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालाय. हा घ्या. आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं बोरदरा नगरीचे हिंद गॅदरी फायनल सम्राट स्वर्गीय बबन शेट्टी डोबा पडवळ यांचा हिंद गॅदरी हिराबाई, त्या हिराबाईलाचा या ठिकाणी सन्मान होतो. एक घाटामध्ये तीन वेळा पळून सुद्धा एक नंबरची बारी भिडून आपल्या मालकाचं नाव संघटनेचं नाव अगदी या ठिकाणी पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये गाजवलेलं आहे असा हा हिंद गॅदरी हिराबाई. आणि या हिराबाईलाचा सन्मान या ठिकाणी सरपंच सिद्धेश भाऊ नानेकर, सरपंच किशोर भाऊ नानेकर, युवा उद्योजक शैलेश भाऊ नानेकर, सरपंच वासुदेव नानेकर, सरपंच रावसाहेब नानेकर, युवा नेते महेश शेठ नानेकर, सरपंच गणेश शेठ नानेकर, सरपंच सुनील शेठ नानेकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते नारायण शेठ नानेकर, सरपंच राहुल शेठ नानेकर, युवा नेते विजय भाऊ नानेकर, युवा नेते राजू शेठ नानेकर, फायनल सम्राट वेदांत जाधव, युवा नेते समाधान शेठ नानेकर, फायनल सम्राट सुनील शेठ जाधव, युवा नेते अक्षय शेठ मुरलीधर नानेकर आणि बाळूदादा नानेकर गणीबाई नानेकर ह्या मित्र परिवाराच्या वतीनं ह्या पहिल्याच या ठिकाणी सन्मान संपन्न होत. फायनलची आधी या ठिकाणी ह्या संघटनेच्या वतीनं पडवळा परिवाराचा आहे हिंद गॅसरी पहिला सम्राट हिराबाई. ऐका फेटा नका माझू बैल उडी मारीन. ह्या बैलानं खऱ्या अर्थानं एक घाटामध्ये तीन वेळा पळून सुद्धा मालकाचं नाव एक नंबर मध्ये गाजवलं आणि संघटनेचं आणि मालकाचं नाव पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये गाजवलं असं हिंद गॅसरी हिराबाई. ह्या हिराबैलाचा सन्मान समस्त ग्रामस्थ मंडळी नानेकर वडी आणि सरपंच उपसरपंच असतील युवा नेते कार्यकर्ते मंडळींच्या शुभ असते या ठिकाणी घाटाच्या तळाला संपन्न होत. या ठिकाणी बाजू स्वागत करायचे मंडळी बाळासाहेब परोदा यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. चला वाजंत्री मंडळी, चला चला धन्यवाद वाजंत्री मंडळी, चला वाजंत्री मंडळी धन्यवाद वाजंत्री मंडळी. चला या ठिकाणी बैलाचा हिरा बैलाचा सन्मान संपन्न झालेला आहे. ओ पहिला गाडा कोणाचा आहे लाईनला? अक्षय दादा, दादा भाऊ मुंगशे केळगाव, बरोबर आहे ना मंडळी? अवघडे मंडळी आहे का? निलेश शेठ अवघडे 20 फुटाचा बाद चक्या गाडा पुढे अवघडे मंडळी. या ठिकाणी फायनलचा नेम एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर फायनलला या ठिकाणी एक ते तीन नंबर मध्ये फायनलला जो गाडा मला बसेल त्याला सेपरेट फायनल दिली जाईल. नंबर चारला जी मोटरसायकल आहे ती कालला चार नंबर मध्ये बसलेला गाडा आणि आजचा चार नंबरचा गाडा ह्या दोन गाड्या मालकाला ती विभागून दिली जाईल. प्रत्येक फायनलचं बक्षीस 8-9 नंबर पर्यंत आहे ते प्रत्येक सेपरेट आहे दोन्ही दिवसाला. नोंद घ्या अवघडे मंडळी का? अवघडे मंडळी हा कांडे हे 60 फुटावर राहील. पहिल्या फिरला जे चार बैल होती ती चार बैल ग्राह्य धरली जातील. कांडे आधी सुटलं घड्याळ लागला जाणार नाही. बारी बाद केली जाईल. अवघडे गाडा खुणावून सुटला तरच घड्याळ लागला जाईल अन्यथा परत चान्स नाही. गाड्या मालकांनी नोंद घ्या आणि कुणाला काही शंका असेल आपला प्रतिनिधी घड्याळाच्या जवळ पाठवायचा आहे. धन्यवाद. आता या ठिकाणी फायनल चालू झालेली आहे.
जशी गाड्या पुढे घेतील तशी नावं पुकारली जातील. काही करा मंडळी, पुकारा. आलो त्या ठिकाणी 20 फुटाचा बादशाह समीर उर्फ गोट्या भाऊ जाधव. आला मंजर मंडळींसाठी रोख 500 रुपयाचं बक्षीस. आपल्या ठिकाणी मनापूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. शैलेश भाऊ नाणेकर यांच्या कोण अवघड मंडळींच्या कडला 1000 रुपयाचं बक्षीस खालच्या खाली घ्यायचंय. ज्या गाडा मालकांना 2 व्हीलर बक्षीस मिळतील त्यांनी पासिंगचे सर्व काय 18-19 हजार रुपये पैसे रोख जमा केल्यानंतर गाडी आपल्या ताब्यात दिली जाईल याची सर्व गाडा मालकांनी नोंद घ्या. या ठिकाणी वासुदेव भाऊराव नाणेकर उपसरपंच यांच्याकडून या गाड्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. येस दादा गणेश भाऊ नाणेकर यांच्याकडून अलाउन्सर मंडळींसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. हरिभक्ती परायण पोपट महाराज नाणेकर यांच्याकडून ह्या गाड्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. गाडा मालक स्वीकार करायचा मंडळी. लक्ष्मण सकाळी 20 फुटाहून 1 नंबर मध्ये पारी भिडवली. लक्ष्मण दादा गोविंद नाणेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस घेऊन जा. जरा कार्यकर्ते मयूर भाऊ लक्ष्मण दादा गोविंद नाणेकर यांच्याकडनं या गाड्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. निसणासमोरची मंडळी माग सर मित्रांनो 2 दिवस कांडे फिरलंय मंडळी. या ठिकाणी महावीर पतसंस्थेचे विद्यमान संचालक किशोरभाऊ नाणेकर यांच्याकडून ह्या गाड्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. खालच्या खाली स्वीकार करायचा मंडळी. ए तांबरा चटे लहान मोरे मोर दोन उभी. ए मित्रांनो सरांना पाठी माग. मंडळी माग सरा जरा. ही मंडळी माग सरा इथली. या ठिकाणी पुणे जिल्हा अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या उपाध्यक्ष ह्याच नगरीचे आदर्श सरपंच सहभागीवती पुनमताई किशोरभाऊ नाणेकर आणि महावीर पतसंस्थेचे विद्यमान संचालक किशोरभाऊ नाणेकर यांच्याकडून ह्या गाड्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस. सचिन साऊंड सर्व्हिस काल आणि आज दिवसभर चांगला आवाज दिला. आता फाइनल आहे. आवाज आहे तसाच थोडा उचलला त्यांनी माहिती. शेटे सभापती का शेटे सभापती पुकारा. सटे सभापती आणि शिवले जुगलबंदी या पहिला पुढं योगेश शेठ नाणेकर यांच्याकडून सटे सभापती आणि शिवले यांच्याकडला 1000 रुपयाचं बक्षीस खालच्या खाली जायचंय. या ठिकाणी या गाड्यासाठी यश दादा गणेश भाऊ नाणेकर उद्योगपती यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. विश्वास भाऊ आणि यश दादा गणेश भाऊ नाणेकर अनाउन्सर साठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. पुढच्या गाड्याचं टोकन पुढच्या गाड्याचं कांडन पुढचं गाडा पुढं घ्या. या ठिकाणी राजनगरीचे उपसरपंच वासुदेव शेठ रघु नाणेकर उपसरपंचाकडून अलाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. सरपंच आपलं स्वागत. या गाड्यासाठी लक्ष्मण दादा गोविंद नाणेकर यांच्याकडून 500 रुपयाचं रोख बक्षीस आहे. 500 रुपयाचं बक्षीस घेऊन जा शेटे पाहुणं. या गाड्यासाठी याच नगरीचे सरपंच सिद्धेश भाऊ नाणेकर
आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शैलेश शेठ नाणेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे आणि अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस. स्वागत. ठिकाणी हरिभक्ती परायण पोपट महाराज नाणेकर यांच्याकडून ह्या गाड्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. 1000 रुपये माझ्याकडे. व्यवस्थित जोडा मंडळी. या ठिकाणी पुणे जिल्हा अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या उपाध्यक्ष याच नगरीचे आदर्श सरपंच सौभाग्यवती पुनमदाय किशोरभाऊ नाणेकर आणि महावीर पतसंस्थेचे विद्यमान संचालक किशोरभाऊ नाणेकर यांच्याकडून ह्या गाड्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस. सरपंच श्रीकांत दादा येवले ह्या गाड्यासाठी 1000 बक्षीस आहे. खालच्या खाली स्वीकार करा मंडळी. गाडा कोणाचा आहे माग? आदित्यराजे हनुमंत गुंडरे पाटील या ठिकाणी याच नगरीचे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब नंदाराम नाणेकर यांच्याकडून अनाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. स्वागत आणि हार्दिकच अभिनंदन. या ठिकाणी गाडा मालक तुम्ही कांड पुढे आणलं तर लवकर लवकर गाडा उरकतीन. कांड पाठी मग ठेवून मेदंगरवाडी नगरीचे सरपंच महेंद्र शेठ मेदंगर सरपंच आपण या ठिकाणी उपस्थित झालो. स्वागत. आपला पाठीमागच्या स्टेजवरती पुढच्या स्टेजवरती सन्मान होतो. या गाड्यासाठी याच नगरीचे सरपंच सिद्धेश भाऊ नाणेकर आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शैलेश शेठ नाणेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. अमित बाबू मेदंगर उपसरपंच आपण या ठिकाणी उपस्थित झालात. सरपंच उपसरपंच मंडळींचा पुढच्या स्टेजवरती सन्मान होतोय. सन्मानाचा स्वीकार करायचा मंडळी. त्याचप्रमाणे समृद्धी पंपाचे मालक दत्ता शेठ गवते, भंडारा हॉटेलचे मालक शंकर शेठ गवते आपलाही सन्मान होतोय. मंचावरती या. दत्ता शेठ गवते यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. स्टेजवरती या मंडळी. अरे बाजूची मंडळी सर माग माग सराना. धीरूभाई वर्क काढा मालक. प्रशांत शेठ मेदंकर आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मानाचा स्वीकार करायचा. चतकीय किरण शेठ गारगोटे आपण या ठिकाणी उपस्थित. स्वागत, हार्दिक अभिनंदन. व्यवस्थित जोडा राहुल शेठ मेदंकर आपण या ठिकाणी उपस्थित. स्वागत. पाठीमाग गाडा कोणाचा आहे? नाही. दोन मंडळी गाड्या दाबून धरा पाठीमाग. पाठीमाग आहे रणुबाई माता बैल गाडा संघटना बिरदवडे मंडळी आहे का? धन्यवाद. दत्ता शेठ जाधव दत्ता शेठ गवते दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय.
भेटजवडे मंडळी पुकारा एक नंबर च्या फायनलसाठी हैरणबाई माता बैलगडा संघाचे आणि बिरदवड्याच गोलबंदीचा रोख्यावर झुकते संतोष बिरदवडे फायनलसाठी खेळ झुकतो. या गड्यासाठी याच नगरीचे युवा उद्योगपती यशदादा गणेश शेठ नाणेकर यांचं 500 रुपयाचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे खेड तालुका शिवसेनेचे प्रसिद्धी प्रमुख धीरुभाई केळकर यांच्याकडून या गाड्यासाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. गाडा मालक बक्षीस घेऊन जा बिरदवडे साहेब. गाडा मालक बक्षीस घेऊन जा. या ठिकाणी गणेश महाराज अरगडे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. स्वागत हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी हर्षवर्धन किशोरभाव नाणेकर यांच्याकडून ह्या गाड्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. खालच्या खाली स्वीकार करा मंडळी. या ठिकाणी पुणे जिल्हा अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या उपाध्यक्ष याच नगरीच्या आदर्श सरपंच सौभाग्यवती पुनमताई किशोरभाव नाणेकर आणि महावीर पतसंस्थेचे विद्यमान संचालक किशोरभाऊ नाणेकर अलाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. स्वागत. झुंपत असलेल्या गाड्यासाठी उद्योगपती समीर शेठ भगवानराव बिरदवडे यांच्याकडूनही 500 रुपये बक्षीस हे खालच्या खाली बक्षीस स्वीकारून घ्या. गाडा खुणव या थोडा मागे सर. गाडा कोणचा आहे मागचा? सांगून आणि सातव घाटाचा राजा आहे का? धन्यवाद. पाहो मंडळी आजच्या घाटाच्या राजाचा खेळ आहे मंडळी. या ठिकाणी या गाड्यासाठी युवा उद्योगपती यशदादा गणेश भाऊ नाणेकर यांचं 500 रुपयाचं बक्षीस आहे. या ठिकाणी याच नगरीचे उद्योगपती फायनल सम्राट रुपेश्वर जाधव यांच्याकडून अलाउन्सर मंडळींसाठी रोख 500 रुपयाचं बक्षीस आहे. मनापूर्वक स्वागत. या ठिकाणी प्रगतीदास सुदामराव चांगुने आणि तेजेश्वर बप्पू साहेब सातव जुगलबंदी घाटाचा राजा अलाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. स्वागत हार्दिक अभिनंदन. अरे नेसर आपसली मंडळी कांडव या ठिकाणी 60 फुटा वय आणि फायनल चालू आहे. घाटात भरपूर जागा आहे आपल्याला. ए लाल चढतून पहिल्या गाड्यापासून उभा आहे तिथं. या ठिकाणी पुणे जिल्हा अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या उपाध्यक्ष आणि याच नगरीच्या आदर्श सरपंच सौभाग्यवती पुनमताई किशोरभाव नाणेकर आणि महावीर पतसंस्थेचे विद्यमान संचालक किशोरभाऊ नाणेकर यांच्याकडून ह्या गाड्यासाठी घाटाच्या राजासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे आणि अलाउन्सर मंडळीसाठी 1000 बक्षीस. स्वागत.
गाडा कोणचा आहे, मागचा गाडा कोणचा आहे? गिलबिले मंडळी, हा धन्यवाद. या गेलबिले मंडळी घ्या, पुकारा आलो चरोली गावली एक नंबर च्या फायनल साठी, चरोली गावच्या फायनल सम्राट जरोग्यावर दिसते या गेलबिल्या मंडळी घ्या पहिल्या पुढं. या ठिकाणी याच नगरीच्या सरपंच महावीर पतसंस्थेचे संचालक किशोरभाऊ नानेकर यांचे साडू निखिल चटवाडेकर या ठिकाणी उपस्थित, त्यांचं स्वागत आणि हार्दिक अभिनंदन. व्यवस्थित जोडा मंडळी. या ठिकाणी गेले दोन दिवस घाटामध्ये, या ठिकाणी निखिल शेठ वाडेकर तुमचा पुढच्या स्टेजवरती सन्मान होतोय, सन्मानाचा स्वीकार करायचा. आपण पलीकडच्या स्टेजवरती जायचंय. दत्ता शेठ जाधव आपण या ठिकाणी उपस्थित, स्वागत. व्यवस्थित जोडा मंडळी. या ठिकाणी याच नगरीच्या उद्योगपती आणि स्वामी ट्रॅव्हलरचे मालक रुपेश शेठ राजाराम जाधव यांच्याकडून अनाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस, स्वागत आणि हार्दिक अभिनंदन. आणि विशाल आबा नानेकर युवा नेते दोन्ही मंडळींकडून अनाउन्सर साठी 2000 रुपयाचं बक्षीस, स्वागत आणि हार्दिक अभिनंदन. गाडा कोणाचा आहे पाठीमागचा मंडळी? हा आहे राणी लांडे जुगलबंदी, बरोबर ना? धन्यवाद. कार्तिक शेठ दत्ताभाऊ नानेकर आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपले मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. त्याच्या पाठीमाग महापौर राहुलदादा जाधव, अक्षय शेठ जाधव आणि अमोल शेठ बैरट जुगलबंदी सज्जय का मंडळी. या ठिकाणी स्वामी ट्रॅव्हलरचे मालक आणि याच नगरीचे युवा नेते रुपेश शेठ राजाराम जाधव यांच्याकडून अनाउन्सर साठी 1000 रुपयाचं बक्षीस, स्वागत आणि हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी उद्योगपती दत्ता शेठ गवते आणि शंकर शेठ गवते यांच्याकडून अनाउन्सर मंडळीला 500 रुपयाचं रोख पारितोषिक घेऊन जा. पृथ्वी दादा नानेकर आपण या ठिकाणी उपस्थित, पृथ्वी दादा नानेकर आपण या ठिकाणी उपस्थित, स्वागत. या गाड्यासाठी युवा उद्योगपती यशदादा गणेशभाऊ नानेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. लंडे मंडळी बक्षिसाचा स्वीकार करा.
दर्शन व्यवस्थित जोडा दत्ता मामा लांडे यांच्याकडून अलाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचे बक्षीस स्वागत. एपा पाठीमागला गाडा मला लागतो आदो मंडळी रवींद्र भाऊ कांड पुढे घ्या थोडे थोडे. आता या ठिकाणी महापौर राहुल शेठ जाधव आणि अक्षय जाधव आणि अमोल शेठ पहिरट जुगलबंदी आलो जुगलबंदी घ्या पहिलं पुढं. या ठिकाणी पुणे जिल्हा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष सौभाग्यवती पुनमताई किशोर शेठ नाणेकर आणि महावीर पतसंस्थेचे विद्यमान संचालक किशोर भाऊ नाणेकर यांच्याकडून या गाड्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आणि अनाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत. याच्यानंतर कोण आहे मुरेगा कांड पुढे होता प्लीज गाड भरपूर आताची 6 गाड पाहलं. त्या ठिकाणी संदीपराव जाधव यांच्याकडून या गाड्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. या ठिकाणी याच नगरीचे माजी सरपंच सिद्धेश भाऊ नाणेकर आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शैलेश शेठ नाणेकर यांच्याकडून या गाड्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. दादा बक्षीस घ्या. या ठिकाणी बोरदारा नगरीचे सरपंच विशाल शेठ पडवळ आपण या ठिकाणी उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत. वरकरी संप्रदायाचं भूषण सोमनाथ महाराज भुजबळ यांच्याकडून ह्या गाड्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. दादा खालच्या खाली स्वीकार करा. अरे वरल्या कांडी पसली मंडळी जरा बाजूला म्हणा मित्रांनो काळी खबरी भांडी कपडे घालून मोर उभय तुम्ही जरा बोल करा बोल कांड सरळ करा व्यवस्थित जोडा मंडळी. ओ निशाणा बसली मंडळी आवाज येतोय का तुम्हाला सरा पाठी माग हा सरा माग थांबा 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 जुपनी काढा जुपनी काढा जुपनी काढा. अरे कांड धरा धरा कांड धरा जाग्यावर धरा. सुजित पोळ सुजित धन्यवाद धन्यवाद सुजित पोळ आपल्या टाळ्या वाजून स्वागत आहे धन्यवाद अभिनंदन. हा टाळ्या वाजल्या बघा घाटाच्या तळाला अमोल शेठ. हा एक गाडा जाऊ द्या पुढचा गाडा घ्या. आलो मुरे मंडळी
या मुरे मंडळी ज्या पहिलं पुढं सरपंच राहुलचंद नानेकर आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या या ठिकाणी मनापूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी या गड्यासाठी युवा उद्योगपती यश दटक गणेशभाऊ नानेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. आता कसा बोल आहे मित्रांनो, असा बोल राहू द्या. मुरे मंडळींच्या गड्यासाठी पुणे जिल्हा अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या उपाध्यक्ष आणि याच नगरीचे आदर्श सरपंच सौभाग्यवती पुनमताई किशोरभाऊ नानेकर व महावीर पता संस्थेचे विद्यमान संचालक किशोरभाऊ नानेकर यांच्याकडून ह्या गाड्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे आणि अलाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस. स्वागत, हार्दिक अभिनंदन. या गाड्यासाठी याच नगरीचे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब नंदराम नानेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. या बक्षीस घ्या. या ठिकाणी सिद्धिविनायक बैलगाडा संघटना चंदन दादा पोपटराव मोरे अलाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस मनापूर्वक. स्वागत, हार्दिक अभिनंदन. दादा गाडा लगेच घ्यायचा का? अमोल शेठ. हा, अजून एक गाडा पाठीमाग. गाडा कोणाचा आहे? दत्ताचर गुलाबराव गराड यांनी पगडे. ओके, या मंडळी गराडे आणि पगडे जुगलबंदी घ्या पहिले पुढं. पाठीमाग कोणाचा गाडा आहे? माळुंगकर किसनाप्पा खंडूजी माळुंगकर. साक्षी संतोष शेट माळुंगकर. बरोबर का? घ्या माळुंगकर मंडळी कांड घ्या पुढं. व्यवस्थित जोडा मंडळी. पाठीमाग साक्षी संतोष माळुंगकर सज्जयना धन्यवाद. गाडा वडुंदरा मंडळी रावसाहेब बाबासाहेब नानेकर अलाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. शेठ आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. गाडा वडुंदरा मंडळी. गाडा खुणाव घ्या. गाडा खुणाव घ्या. गाडा बन क्षेत्रातील नियोजनाचा बादशाह शुभम शेठ देवकर
सर्व सहकारी मंडळी गेले 2 दिवस या ठिकाणी उपस्थित, सर्वांचं स्वागत, हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी वारंगवाडीच्या इंदकेसरी फायनल सम्राट प्रवीण शेठ वारिंगे, सर्व मित्रपरिवार उपस्थित, प्रवीण भाऊ सर्वांचं स्वागत. गुरुमाऊली बैलगाडा संघटना मंगेश शेठ आगरकर सर्वांचं स्वागत. बापूसाहेब दोने सर्व सहकारी मंडळी आला सर्वांचं स्वागत. साक्षी संतोष शेठ माळुंगकर, हा पुकारा एक नंबर जा फैना जडी माळुंगे गाव जा फैना सम्राट हजार घेऊन दुपते कुमारी साक्षी संतोष माळुंगकर गाव माळुंगे. या ठिकाणी कैलासवासी बबन शेठ विठोबा पडवळ बैलगाडा संघटनेचा नाणेकरवाडीचे मामा सुरेश मामा बबनराव पडवळ यांचा ट्रिपल राऊंडचा बादशाह हिराबाई बैलाचा सत्कार, सरपंच शशिकांत बाप्पू नाणेकर, सरपंच किशोर भाऊ नाणेकर, सरपंच वासुदेव भाऊ नाणेकर, फायनल सम्राट वेदांत भाऊ जाधव, सरपंच शरद भाऊ नाणेकर, सरपंच सिद्धेश भाऊ नाणेकर, सरपंच सुनील भाऊ नाणेकर, उद्योगपती शैलेश शेठ नाणेकर, उद्योगपती विजय शेठ नाणेकर आणि सरपंच राहुल भाऊ नाणेकर, उपसरपंच गणेश भाऊ नाणेकर यांच्या हस्ते होणार आहे. गाडा मला गाडी करावर का, गाड्या भरपूर आहेत. त्या ठिकाणी संतोष भाऊ माळुंगकर हिंद केसरी फायनल सम्राट यांच्याकडून अलाउन्सर मंडळीसाठी रोख 1000 रुपयाचं बक्षीस आपल्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आताची फक्त 10 गाड्या पळवलेत. गाडा कोणाचा पाठी मग दादा गाडा घ्यायचा का पुढं? हा नामदेव शेवटे महादेव नाणेकर यांच्याकडून ह्या गाड्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. खालच्या खाली स्वीकार करा मंडळी. हा गाडा पुढे घ्या. गाडा खुण्याच्या पुढून सुटला होता, गाड्याला लागले नाही. मंडळी नोंद घ्या, सहकार्य करा मंडळी. पुकारा पुढचा गाडा. आणि आता व्यवस्थित जोडा मंडळी. या गाड्यासाठी याच नगरीचे उद्योगपती यशदादा गणेश भाऊ नाणेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस स्वागत. फायनल सम्राट सिद्धांत शेठ जाधव, सिद्धांत शेठ जाधव यांच्याकडून या गाड्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. अमोल दादा बैराड यांच्या आलवांसाठी 500 रुपये बक्षीस स्वागत. व्यवस्थित जोडा मंडळी. गाडा मला कांड्याची खून 60 फूट आहे, थोडा सुद्धा 1 फूट सुद्धा बैला पुढे घेऊ नका, सहकार्य करा मंडळी.
गाडा कोणाचा आहे पाठीमाग? हो गाडा कोणाचा आहे? गाडा कोणाचा आहे मंडळी? सचिन बेंडाले, अतुल शेठ, देवीदास बेंडाले, राजेश शेठ चलर आणि वीर विशाल येलवंदे. एक नंबर जो बहिणासाठी बेंडाले चलर येलवंदे गोलबंदी चुपते साठी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष सौभाग्यवती पुनमताई, किशोर शेठ नाणेकर आणि महावीर पत संस्थेचे संचालक किशोर भाऊ नाणेकर यांच्याकडून गाड्यासाठी 1000 रुपयाचे बक्षीस आहे आणि अनाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचे बक्षीस. स्वागत गाडा मला बक्षिसाचा स्वीकार करायचा. व्यवस्थित जोडा मंडळी बेंडाले शेलार आणि येळबंदे जुगलबंदी. गाडा कोणाचा आहे पाठीमाग? हा मुळे मंडळी कांडा पुढे घ्या. करा मुळे मंडळी आहे का? मुळे मंडळी आहे का? मुळे मंडळी हा पुकारा. मुळे मंडळी घ्या पहिलं पुढं. या ठिकाणी या गाड्यासाठी याच नगरीचे युवा उद्योगपती यश दादा गणेश भाऊ नाणेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. मुळे गुरुजी बक्षीस घेऊन जायचे. पाठीमागच्या गाड्याचं टोकन सांगा, गाड्याचं नाव सांगा, कोणाचा गाडा आहे. कुराडे दिघे जुगलबंदी बरोबर ना? धन्यवाद.
पॉइंट अरे सेकंड 66 मिली पॉइंट कुराडे गेली गेली एक नंबर जा फाइनल जडी कुराडे आणि तिघात गोल बंदी चा रॉकेट जपते बंदी घ्या पहिला पुढे मंडळी मुकळी मंडळी थोडीशी मागे सरायचा कार्य करा घ्या पाठीमाग बालगरे दौंडकर चोकलबंदी सज्जय का अक्षय दादा रानवडे सर्व सहकारी मंडळी उपस्थित सर्वांच स्वागत पाठीमाग गाडा कोणाचा आहे बालगरे दौंडकर चोकलबंदी धन्यवाद आणि गाड्या मालकाने आपापली दोन माणसं गाड्याला हात देऊन खुण्यावर गाडा आहे का नाही चौकशी करायला ठेवायची आपला बैल मोर सरला मागं सर आम्ही आलानुसार सांगतो गाडा हा उचलून फेकू नका खुणं फक्त दाबून धरा व्यवस्थित जोडा मंडळी नगर सेवक प्रवीण दादा गोरे आणि प्रथम मॅच दादा गवते उद्योजक आपण या ठिकाणी उपस्थित झालात स्वागत हार्दिक अभिनंदन त्यांचा पलीकडच्या स्टेजवरती सन्मान होतोय सन्मानाचा स्वीकार करायचा घ्या दौंडकर बालगरे जुगाल बंदी बारीक पहिला पुढे घ्या सरपंच राहुल भाऊ नानेकर यांच्याकडून ह्या गाड्यासाठी दौंडकर बालगरे जुगलबंदीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे त्याप्रमाणे स्वीकार करायचं याच नगरीचे सरपंच सिद्धेश भाऊ नानेकर आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शैलेश शेठ नानेकर यांच्याकडून या गाड्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे बापू त्याचप्रमाणे सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष सौभाग्यवती पुनमताई किशोरभाऊ नानेकर आणि महावीर पतसंस्थेचे संचालक किशोरभाऊ नानेकर यांच्याकडून या गाड्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस बप्पा साहेब दौंडकर अलावंसर मंडळीसाठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन जागा बसायला
गाडा कोणचा आहे माग? हो गाडा कोणाचा आहे? हॅलो 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 गाडा खुनाव घ्या, गाडा मागे घ्या, खुनाव घ्या मंडळी, व्यवस्थित जोडा. या ठिकाणी पाठीमागच्या माईकवर लहान पोर कोण बोलाते, माईक बंद करा. गोरे आमदार साहेबांची बारी आहे का? या ठिकाणी हिंद केसरी राहुल शेट महादेव गोरे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे बैलगाडा संघटनेचा हुकमी हक्का शंभू बैलाचा सन्मान ग्रामस्थांच्या व शुभ असते. या ठिकाणी घाटाच्या तळाला होणार आहे किशोरभाऊ नानेकर यांच्या शुभ असते. या ठिकाणी शंभू बैलाचा सन्मान शशिकांत दादा नानेकर गणेश भाऊ नानेकर यांच्या वतीनं शैलेश भाऊ नानेकर यांच्या वतीनं शंभू बैलाचा सन्मान होतो. विजूभाऊ नानेकर वेदांत दादा जाधव राहुल शेठ नानेकर यांच्या शुभास त्या ठिकाणी शंभू बैलाचा सन्मान होतो. पहा मंडळी अगदी कमी वयामध्ये ह्या बैलानं आपल्या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे बैलगाडा संघटनेचं नाव आणि राहुल शेठ गोरे यांचं नाव अगदी उभ्या महाराष्ट्रामध्ये गाजवलं असा हा शंभू बैल. ह्या शंभू बैलाचा सन्मान या ठिकाणी ग्रामस्थ मंडळींच्या शुभास त्या ठिकाणी घाटाच्या तळाला होते. या ठिकाणी याच नगरीचे सरपंच शशिकांत बाप्पू नानेकर, सरपंच किशोर भाऊ नानेकर, सरपंच वासुदेव भाऊ नानेकर, फायनल सम्राट वेदांत भाऊ जाधव, सरपंच शरद भाऊ नानेकर, सरपंच सिद्धेश भाऊ नानेकर, सरपंच सुनील शेठ नानेकर, उद्योगपती शैलेश शेठ नानेकर, उद्योगपती विजय शेठ नानेकर, सरपंच राहुल शेठ नानेकर आणि उपसरपंच गणेश भाऊ नानेकर या मान्यवरांच्या हस्ते या मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते आणि नानेकर या मान्यवरांच्या हस्ते शंभू बैलाचा सत्कार होतोय. या ठिकाणी या बैलानं खऱ्या अर्थानं कमी वयामध्ये अगदी मालकाचा आणि आपल्या खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे ह्या संघटनेचं नाव अगदी उंचावरती नेऊन ठेवलं. त्यामुळे या ठिकाणी ह्या नगरीनं नानेकरवाडी ग्रामस्थांना या ठिकाणी शंभू बैलाचा सन्मान या ठिकाणी घाटाच्या तळाला संपन्न केलेला आहे. या मंडळी बैल पुढं दत्ता शेठ गवते यांच्याकडनं आलो सर मंडळासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलो. एक नंबर फायनलसाठी स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे बैलगाडा संघटनेचा पुणे जिल्हा
या मंडळी ज्या पहिलं पुढं पाठीमाग मांडेकर सरपंच गोरे मंडळी मानवांसाठी 500 रुपये बक्षिसाने स्वागत. या ठिकाणी युवा उद्योगपती दर्शनभाऊ मेदनकर भाऊ या ठिकाणी उपस्थित, सर्वांचं स्वागत आणि हार्दिक असा अभिनंदन. या ठिकाणी याच नगरीचे उद्योगपती आणि भावी जिल्हा परिषद सदस्य गणेश दादा नानेकर यांच्याकडून ह्या गाड्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. मनापूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि या ठिकाणी पुणे जिल्हा अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या उपाध्यक्ष, याच नगरीचे आदर्श सरपंच सौभाग्यवती पुनमताई किशोरभाऊ नानेकर आणि महावीर पतसंस्थेचे विद्यमान संचालक किशोरभाऊ नानेकर अलावंजर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि या गाड्याला सुद्धा 1000 बक्षीस आहे. किशोरभाऊ नानेकर मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी यश दादा गणेश भाऊ नानेकर यांच्याकडून ह्या गाड्यासाठी 500 रुपये बक्षीस. व्यवस्थित जोडा मंडळी. नाही, दोन मंडळी गाडा दाबून धरा पाठे मग. कांड 60 फुटाच्या खुणा पाठे कांड पाठीमागे येऊ द्या. गाडा मालक कांड थोडं पाठीमाग दाबा. मांडेकर सरपंच आलो. आणि पहा मंडळी, मांडेकर सरपंचाचा घरचा साधे चारी बैल स्वतःची घोड्या सकट. संतोष शेठ मांडेकर सरपंच आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. या गाड्यासाठी याच नगरीचे आदर्श सरपंच सिद्धेश भाऊ नानेकर आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शेखर शेठ नानेकर यांचं 1000 रुपयाचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे याच नगरीचे युवा उद्योगपती यश दादा गणेश भाऊ नानेकर यांचं गाड्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. या ठिकाणी पुणे जिल्हा अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या उपाध्यक्ष आणि याच नगरीचे आदर्श सरपंच सौभाग्यवती पुनमताई किशोरभाऊ नानेकर
आणि किशोरबाव नाणेकर महावीर पत्र संस्थेच्या विद्यमान संचालक यांच्याकडून ह्या गाड्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आणि अलाउन्सर मंडळीसाठी 2000 रुपयाचं बक्षीस मनापूर्वक स्वागत. या ठिकाणी या गाड्यासाठी याच नगरीचे आदर्श सरपंच सिद्धेशभाऊ नाणेकर आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शैलेश शेठ नाणेकर यांचं 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत. या ठिकाणी भावी जिल्हा परिषद सदस्य गणेशभाऊ नाणेकर यांच्याकडून ह्या गाड्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस खालच्या खाली स्वीकार करा. या ठिकाणी मंडेकर सरपंच संतोष शेठ मंडेकर सरपंच अलाउन्सर मंडळीसाठी 1500 रुपयाचं बक्षीस आहे. मनापूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. व्यवस्थित जोडा मंडळी. आपला माणूस बाबूशेट नाणेकर अलाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस मनापूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. अरे निशाणा बसली मंडळी, जरा माग सरा ना, कांड फुटवू ना इथं. सरा पाठी माग गाडा कोणाचा आहे माग? शरद भाऊ वैची मांडीत जरा खाली लाभून मांडीत. पाठीमाग भोत्रे घोलपाणी भालेकर गुरुदादा सज्जना धन्यवाद. गणेश ताटे कुठे? वैची मोरखिलाने येते लावणं वाटाळ्यापाशी. शरद भाऊ गणेश ताटे खाली यायचे ताबडतोब. व्यवस्थित जोडा मंडळी. वयची मोठी लावा आणि चांगलं बक्कमगडी मागे राहा. वयची वडून जरा मांडीत. वयची घरचा साज आहे सरपंचाचा. बारी व्यवस्थित जोडा मांडेकर सरपंच. मोकळी मंडळी, हो अलीकडची मोकळी मंडळी. सरा पाठी माग कशाला गर्दी करतो तुम्ही?
सर मोगळी मंडळी पाठी माग व्यवस्थित जोडा हरण्याचा आणि शंभूचा खेळ आहे. व्यवस्थित जोडा सरपंच काही करा. नऊ गाड्या पाठीमागे बाकी आहेत अजून. गणेश महाराज ताटे खाली या. गणेश महाराज, गणेश महाराज ताटे कुठे आहे? ताबडतोब या इकडं. छती किंग संतोष सरपंच बारी व्यवस्थित जोडा कमिटी सांगते शेवटचा चान्स आहे. सहकार्य करा मंडळी. जामदारा बैल वहीची लावा ना सकाळ जवानी आणि वहीची खाली मांडी दाबून धरा. चार पाच जण मंडळी माग वहीची लावा. वहीची लावा आणि चार पाच जण पाठीमागे वहीची वडून धरा. खाली मांडीत वहीची दाबून धरा. अमोल महाराज, अमोल महाराज बोक्स दाबून धरा. बरं बैल कमिटीने सांगितलंय सरपंच मांडेकर सरपंच शेवटचा चान्स आहे तुम्ही काही करा. दहा गाड्या बाकी आहेत पाठीमाग. आकाश भाऊ शेळके मित्र परिवार आपण या ठिकाणी उपस्थित स्वागत. कोरेगाव नगरीचे हिंद केसरी फायनल सम्राट स्वागत. मांडेकर सरपंच थोडा बैल शांत हो द्या.
वयची आहे ना तुम्ही खाली मांडी दाबून धरा आणि पाच सहा जणांनी वयची वरच नाही निघून द्यायची. हा दोन चार जण शिंग धरा. हा कसा बैल निघतोय बघा आता. थांबा हो वयची वाली मंडळी गाडा बघा नाही तर लागन. आणि सोडताना मिळ घ्या कोण सोडायची वयची. पोत्रे गोलपाणी भालेकर जुगलबंदी पुकारा. हरियाली काली एक नंबर जो बहिणा जडी अलवरी जो सर बंद जो नवला गुमरे गाव जो उद्योगपती जो आणि श्री बिगुरु बालगडा संघटनेचे जुगलबंदी जो रकेर जुपते याच नगरीचे युवा उद्योगपती यशदादा गणेशभाऊ नाणेकर यांचं 500 रुपयाचं बक्षीस आहे. या ठिकाणी फायनल सम्राट गुरुदेव शेट घोलप अलावंतर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. मनापूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन. आणि मोबाईल वाले आपला फ्लॅट मोबाईल अजिबात लावू नका. प्रवीण दादा मोहन नाणेकर सागरभाऊ मोहन नाणेकर यांच्याकडून ह्या गाड्यासाठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे. खालच्या खाली स्वीकार करा. गाठ्यात कोणी उतरू नका साईडला व्हा. ए दादा हो हो मध्ये उभी राहिलेले तुम्ही इकडे बघा तर निळी टोपी डोक्यात तुमच्या. धन्यवाद. वर बसा. अगास पाठीमाग कांट खुणा घ्या पाठीमाग सर थोडं. अमोल थोडं कांट पाठीमाग सर. पाठीमाग पडवळ आणि दाभाडे बरोबर ना. हा धन्यवाद. ठोंबरे ठोंबरे वाळून जाय का. धन्यवाद. नाही नाही दोन मंडळी गाड्या दाबून धरा पाठी मग. अगास मुकळी मंडळी सरा पाठी मग. सरा मुकळी मंडळी पाठी मग सरा. मुकळी मंडळी पाठी मग सरा. व्यवस्थित जोडा मंडळी भोत्रे गोलप आणि भालेकर तीन मित्रांच्या जुगलबंदीचा खेळ पारी व्यवस्थित जोडा. सरा मुकळी मंडळी पाठी मग. या ठिकाणी मोशी नगरीचे उद्योगपती फायनल सम्राट गणेश भाऊ गोपाळे शेठ आपण या ठिकाणी उपस्थित स्वागत. कंपन्नास मिली पाहिजे.
घ्या ठोंबरे मंडळी एक नंबर जा बहिणा जडी रोकल गावच्या सरपंचाचा तोप गुजराती मजेचा व्यापाऱ्याचा आणि ठाकूर बिंबरे गावच्या खिलाऱ्या बैलाच्या व्यापाऱ्याचा ठोंबरा म्हणून गोल बंदी तर रोकेर दिपते ठोंबरे आणि निलेश गोल बंदी काळू भाऊ गाडा खुणव घ्या मंडळी गाडा खुणाच्या पुढून जर सुटला घड्याळ लागला जाणार नाही आणि परत काही कोणता चालू दिला जाणार नाही परत नाराजी व्यक्त करू नका मंडळी व्यवस्थित जोडा ठोंबरे मंडळी पाठीमाग पडवळ मंडळी पडवळ आणि दाभाडे बरोबर ना रुपेश रुपेश बापू तुमच्या वतीने सन्मान आहे ना सात करे का या ठिकाणी कैलासवासी बबन शेट विठोबा पडवळे बैलगाडा संघटनेचा नाणेकरवाडीचे मामा सुरेश शेट बबन पडवळे यांचा ट्रिपल राऊंडचा बादशाह हिराबाई बैलाचा सत्कार सरपंच शशिकांत बाप्पू नाणेकर सरपंच किशोर भाऊ नाणेकर सरपंच वासुदेव भाऊ नाणेकर फायनल सम्राट वेदांत भाऊ जाधव सरपंच शरद भाऊ नाणेकर सरपंच सिद्धेश भाऊ नाणेकर सरपंच सुनील शेट नाणेकर उद्योगपती शैलेश शेठ नाणेकर जीवन शेठ नाणेकर विजय शेठ नाणेकर राहुल भाऊ नाणेकर गणेश भाऊ नाणेकर उपसरपंच नवनाथ शेठ नाणेकर या मंडळींच्या हस्ते तेजस दादा नाणेकर यांच्या हस्ते हिराबाईलाचा सत्कार होतोय या ठिकाणी ग्रामस्थ मंडळींच्या शुभहस्ते आणि मान्यवर मंडळींच्या शुभहस्ते हिराबाईलाचा सन्मान या ठिकाणी घाटाच्या तळाशी होतोय ह्या बैलांना खऱ्या अर्थानं मगाशी सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतो तीन घाटामध्ये तीन वेळा जरी झोपला तरी एक नंबरमध्ये बारी भिडितोय असा हा हिंदगेत्री हिराबाई बैल त्याचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय टाळ्या वाजवून प्रेक्षक मंडळी स्वागत करा हा धन्यवाद सन्मान सोहळा संपन्न झालाय धन्यवाद या पडवळ मंडळी घ्या पुढं आलो कोणाचा गाडा आहे बबन शेठ विठ्ठलराव विठोबा पडवळ आणि संजय शेठ मल्लारी दाभाडे जुगलबंदी भारी जो मला गाजर घ्या बाबा जरी डबा पडवळ
आणि संघाच्या दबावण्यात गालबंदी। या ठिकाणी नाणेकरवाडीचे उपसरपंच सौभाग्यवती सुकन्याताई महेशदादा नाणेकर, युवा नेते महेशदादा नाणेकर, अनाउन्सर साठी 1000 रुपयाचं बक्षीस, स्वागत आणि हार्दिक असं अभिनंदन। या गड्यासाठी याच नगरीचे आदर्श सरपंच सिद्धेश भाऊ नाणेकर आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शैलेश शेठ नाणेकर यांचं गाड्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस। त्याचप्रमाणे युवा उद्योगपती यशदादा गणेश भाऊ नाणेकर यांच्याकडून गाड्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस। यशदादा गणेश शेठ नाणेकर अनाउन्सर साठी 500 रुपयाचं बक्षीस, स्वागत। या ठिकाणी बाळासाहेब पडोल दादी यांच्या अनाउन्ससाठी 1000 रुपयाचं बक्षीस, स्वागत। या ठिकाणी याच नगरीच्या उद्योगपती आदर्श सरपंच सिद्धेश भाऊ नाणेकर आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शैलेश शेठ नाणेकर अनाउन्सर साठी 1000 रुपयाचं बक्षीस, स्वागत। या ठिकाणी पुणे जिल्हा अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या उपाध्यक्ष याच नगरीचे आदर्श सरपंच सौभाग्यवती पुनमताई किशोरभाऊ नाणेकर व महावीर पदा संस्थेचे विद्यमान संचालक किशोरभाऊ नाणेकर यांच्याकडून ह्या गाड्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आणि अनाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस, स्वागत। या ठिकाणी याच नगरीचे इंदकेसरी गडाळ मास्टर स्वप्नील उर्फ गुटाकाका नाणेकर यांच्यासाठी याच गावचे उद्योगपती यशदादा गणेश शेठ नाणेकर यांचं रोख 1000 रुपयाचं बक्षीस आहे। या ठिकाणी शशिकांत बाप्पू नाणेकर, राहुल भाऊ नाणेकर सरपंच यांच्याकडून ह्या गाड्यासाठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे, खालच्या खाली स्वीकार करायचा मंडळी। आणि शशिकांत बाप्पू नाणेकर सरपंच अलाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं रोख बक्षीस, धन्यवाद। शरद भाऊ नाणेकर अलाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस, स्वागत, हार्दिक अभिनंदन। सुनील शेट बाबाजी नाणेकर अलाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस, स्वागत। व्यवस्थित जोडा मंडळी। स्वप्नील उर्फ भुट्या काका नाणेकर यांच्याकडून घड्याळ मास्टर शुभम शेठ नाईकडे 1000 रुपयाचं बक्षीस। संदीप भाऊ नाणेकर अलाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस, स्वागत। नाही दोन मंडळी गाड्या दाबून धरा, बघा संध्याकाळची वेळ, एक गाडा दाबून धरा जाम। व्यवस्थित जोडा मंडळी। निखिल दादा वाडेकर गाडा कुणा घ्या अलाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस, स्वागत। अकरा सेकंद 67 मिलीपॉइंट। हा लांडगे मंडळी का लांडगे वाढत पुकारा आणि मनू देवी बैलगड संघटनेचा रकेट जुपते घ्या लांडगे मंडळी पहिला पुढे घ्या। रोहित जड लांडगे डॉक्टर साहेब गाड्या बैलाचा सकाळपासून मंडळी उपस्थित, मनापूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन। या गाड्यासाठी याच नगरीचे आदर्श सरपंच सिद्धेश शेठ नाणेकर आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शैलेश दादा नाणेकर यांचं 1000 रुपयाचं बक्षीस। या ठिकाणी याच नगरीचे लाडके दाबाय बाप्पू निखिल दादा वाडेकर अलाउन्सर मंडळीसाठी 2000 रुपयाचं बक्षीस, स्वागत, हार्दिक अभिनंदन। या ठिकाणी प्रनिकेत दादा बर्ने मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित, सर्वांचं स्वागत। गाडकवान पाटी माग मंडळी पाठीमागच्या गाडीवाले आपलं कांदा आणि गाडा लगेच पुढे घेऊन यायचं, अजून 6 गाडी सहकार्य करा। आता कोणाचा गाडी पाठीमाग
दीपराज खरावी गाडा घ्या पुढे दीपराज खरावी शिरसागर एक अलर्ट आहे अलर्ट मंडळी हा धन्यवाद घ्या पहिलं पुढे अलर्ट मंडळी व्यवस्थित जोडा मंडळी राजू शेट नानेकर पोलीस पाटील आपण या ठिकाणी उपस्थित स्वागत व्यवस्थित जोडा मंडळी आलो अल्लाट मंडळी का मिल क्या ग्रुप या अल्लाट मंडळी घ्या पहिला पुढं पाठीमागे गाडा कोणाचा आहे या ठिकाणी पुणे जिल्हा सरपंच अखिल भारतीय सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष आणि याच नगरीचे आदर्श सरपंच सौभाग्यवती पुनमताई किशोरभाऊ नानेकर आणि महावीर पतसंस्थेचे विद्यमान संचालक किशोरभाऊ नानेकर यांच्याकडून या गाड्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे त्याचप्रमाणे गाडा खुन हो गया थोडा बैल पलीकडचा बैल माग सर हा मंडळी बर्ने मंडळी का माग बर्ने गुळवे आणि फुले बरोबर ना बर्ने गुळवे अरे आली गाली एक नंबर जो फाइनलसाठी बर्ने गुळवे नाही शिरसागर आहे का शिरसागर आई जाकमत्ता मित्रमंडळ का या मित्र मंडळ या पहिला पुढं या ठिकाणी पुणे जिल्हा अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या उपाध्यक्ष व याच नगरीचे आदर्श सरपंच सौभाग्यवती पुनमताई किशोरभाऊ नानेकर महावीर पतसंस्थेचे विद्यमान संचालक युवा नेते किशोरभाऊ नानेकर अनाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत आणि हार्दिक अभिनंदन
या ठिकाणी राजू शेठ शांताराम नानेकर अलावंसर मंडळींसाठी रोख 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत. हा पाठीमाग सिरसागर सागर भाऊ सज्जय का धन्यवाद. या ठिकाणी याच नगरीचे युवा उद्योगपती यश दादा गणेश भाऊ नानेकर यांच्याकडून अनाउन्सर साठी 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत. गाडा खुणाव घ्या मंडळी. हो अलीकडचा बैल माग दाबा सहकार्य करा मंडळी. गाडा मालक गाडा जर खुणाच्या पुढून सुटला गाड्याला लागत नाही परत तुम्ही नाराजी व्यक्त करू नका. अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये दोन दिवस अतियात्रा पार पडली. उगाच शेवटला नाराजी नको. गाडा खुणवणारा मंडळी. सागर शेट फिरायची सर.